नमस्कार, मी मंदार फणसे, बेधडक मध्ये तुमचं स्वागत। बेधडक मध्ये चर्चा आपण करणार आहोत बँकांच्या एटीएमच्या संदर्भात। एटीएम मध्ये एक खडखडाट झालेला आहे अनेक शहरांमध्ये, आणि जिथे जातात तिथे जवळजवळ 70% एटीएम मध्ये हव्या त्या पद्धतीने नोटा मिळत नाहीयेत, लोकांना परत जावं लागतंय, आणि हा जो खडखडाट जाणवतोय ही परिस्थिती गेल्या आठवड्याभरापासून जैसे थे आहे। एटीएम मध्ये नेमकी कधी पुरेशी कॅश भरली जाणार याबाबत बँकांकडून कोणतीच माहिती सुद्धा दिली जात नाहीये, त्यामुळे राज्यभरातले बँक ग्राहक पुरते हैराण झालेत। पाहूयात एक रिपोर्ट। बँक एटीएम्स ही सध्या काळात शहरी लोकांची जणू गरजच बनून गेली, पण हीच एटीएम्स कॅशलेस बनलीत। अगदी नोटबंदीतल्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे जावं तिथे एटीएम समोर नो कॅश किंवा आउट ऑफ सर्व्हिस हाच बोर्ड झळकतोय। त्यामुळे बँक ग्राहकांना अगदी 500 रुपयांसाठी उन्हातानात एटीएम ते एटीएम पायपीट करावी लागतीये। 10 ATM फिरून आलो आहे आणि मला पैशाची खूप गरज आहे, पण कसं आहे एटीएम मधून पैसे निघत नाहीये। तर 50% जे एटीएम्स आहेत ते पूर्ण बंद आहेत, त्याच्यानंतर आम्हाला खूप परेशानी होत आहे, बँकमध्ये जाऊन लाईन मध्ये उभं राहावं लागत आहे, उन्हामध्ये एवढी ऊन आहे। इथं पैसे काढायला आलो असता इथं एटीएम मध्ये पैसेच उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे व्यवहार ठप्प झालेले आहे, व्यवहार करता येत नाही पुढे काहीच। इथे एटीएमवर पैसे काढायला पैसेच नाही, आमच्या घरी लग्न आहे, लग्न असल्यामुळं आम्ही बँकेत गेलो तिथं पैसे नाही, 2-3 ठिकाणी गेलो एटीएमवर तिथं पैसे नाही, आम्हाला पस्ता फाडायचा आहे। 10-12 ATM मी हिंडलो आणि मला किराणा वगैरे भरायचा होता, हां ते भरू शकलो नाही मी, आणि एक तर माझी नाईट चालू आहे। एटीएम मधल्या या खडखडाटाबद्दल बँक अधिकाऱ्यांना विचारलं तर ते नोटबंदीनंतरचे पैसे काढण्याचे निर्बंध उठल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कारण पुढे करतायत। त्याचं कारण म्हणजे जे रिस्ट्रिक्शन आरबीआयने लावले होते अकाउंट्सवर, सेव्हिंग्स अकाउंटची लिमिट 24,000 होती, करंट अकाउंटची लिमिट 1,00,000 होती, ते सगळे रिस्ट्रिक्शन हटलेले आहेत आता, आणि कस्टमर्स जे आहेत ते म्हणजे लिमिट नसल्यामुळे ते कितीही अमाऊंट त्याच्यामध्ये काढू शकतात, त्याच्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। एटीएम मधील खडखडाटामागे पैसे काढण्याचे निर्बंध उठण्याचं कारण बँक अधिकारी सांगत असले तरीही खरं कारण वेगळंच आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरबीआयनंच बँकांना एटीएम साठी मिळणाऱ्या कॅशमध्ये तब्बल 30% कपात केली आहे, आणि हा कॅश फ्लो कमी करण्यामागचं कारण काय तर म्हणे लोकांना कॅशलेस व्यवहाराची सवय लावणं। पण खरं तर लोक देखील कॅशलेस व्यवहारांकडे वळू लागलीत। केंद्र सरकारच्या UPI सुविधेद्वारे फेब्रुवारीत 1900 कोटी आणि मार्च महिन्यात 2390 कोटींचे कॅशलेस व्यवहार झालेत, तर डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे फेब्रुवारीत 39,150 कोटी तर मार्चमध्ये त्यात वाढ होऊन तो आकडा 41,620 कोटींचा कॅशलेस व्यवहार झालाय। हे झालं कॅशलेस व्यवहाराचं, पण निमशहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आजही कॅशलेससाठीच्या पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीयेत। मग लोक कॅशलेस व्यवहार करणार तरी कसे? म्हणूनच सरकारनं कॅशलेसचं धोरण राबवताना सामान्य बँक ग्राहकांना त्याचे चटके बसणार नाहीत याची वेळीच काळजी घेतली पाहिजे, नाहीतर पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती उद्भवायची। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय, ज्या प्रश्नाच्या संदर्भात खरं तर कोणीही पुढे येऊन सांगत नाहीये नेमकं काय घडलंय, कशामुळे घडलंय आणि त्याचा परिणाम कशामुळे समोर दिसतोय। काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। एटीएम मध्ये खडखडाट होण्यामागचं सरकारचं कॅशलेस धोरणच कारणीभूत आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आणि त्या व्यतिरिक्त एटीएम मध्ये कॅश न मिळणं हा ग्राहक हक्काचा भंग नाही का, हा सुद्धा एक आपण प्रश्न निर्माण केलेला आहे। एटीएम बाबत पुरेशी माहिती देण्याबाबत बँका चालढकल करतायत का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत। आपल्या सोबत या संदर्भातले तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत, विश्वास उडगी बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे आमदार। आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत, जे RTI कार्यकर्ते आहेत। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये। आणि पहिला प्रश्न डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्याला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं हा तुटवडा निर्माण झालेला आहे, कुठेही नोटबंदी नाही आहे, नोटबंदीच्या नंतर मधल्या काळात काहीतरी स्थिती पूर्वपदावर येईल असं वाटलं होतं, त्याच्यानंतर नेमकं हे आता अचानक अनाकलनीय पद्धतीनं समोर आलेलं आहे, आणि ही सगळी घटना घडते, ठिकठिकाणी हे सगळे मुद्दे समोर येत आहेत, पण कोणीही त्याच्या संदर्भामध्ये अधिकृत भूमिका पुढे येऊन द्यायला तयार नाही आहे, नेमकं ह्याच्यात दोषी कोणाला मानायचं? आले प्रधान सेवकांच्या मनात तेथे कोणाचे चाले ना, या पद्धतीनं निर्णय घेण्याची जी परंपरा 2014 पासून सुरू झालेली आहे, त्याच मालिकेतला एक निर्णय म्हणजे 8 नोव्हेंबरला जाहीर झालेला नोटबंदीचा निर्णय, तिथं या सगळ्या समस्येची सुरुवात आहे, कुणी कितीही नाही म्हणलं तरी। दुसरं असं की जगात असा कुठलाही देश नाही की ज्या देशाचं सरकार अधिकृतपणे कॅशलेस व्हा
यासाठी इतका अग्रेसिवली इतका आक्रमकपणे आणि इतक्या हट्टाग्रही पद्धतीने प्रचार करतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा अजूनही 60-65% व्यवहार हे रोखीनेच होतात, ते काही कॅशलेस वगैरे होत नाहीत. युरोपातले देश बघा, कुठेही सरकारी पातळीवर कॅशलेसचा कंपल्शनच्या पातळीवर जाणारा आग्रह कुठेही होत नाही, आपल्याकडे मात्र होतो आहे. सुरुवातीपासूनच या निर्णयाच्या बाबतीत अत्यंत अपारदर्शक असं धोरण स्वीकारलं गेलेलं आहे. अगदी पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या याच्यातून नक्की काळा पैसा किती जमा झाला, नक्की चलनी नोटा नकली त्या किती जमा झाल्या, आणि दहशतवादी कारवायांच्यासाठी जाणारा पैसा किती रोखला गेला, याबद्दलची आकडेवारी अजूनही कोणीही दिलेली नाही. वित्त विभागाने दिलेली नाही, आरबीआयने दिलेली नाही. एवढंच नव्हे तर आरबीआयच्या गव्हर्नरला ज्या वेळेला पार्लमेंटरी कमिटी पुढे उभं राहावं लागलं त्यावेळेला त्यांच्या मदतीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यावं लागलं, कारण एक संस्था म्हणून त्यांना अडचणीत आपण आणू नये, अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका असं मनमोहन सिंग यांनी उदार अंतकरणाने सांगितलं. हा सगळा घटनाक्रम बघितला तर याचा लॉजिकल परिणाम म्हणून आजची परिस्थिती आहे. एका बाजूला रिझर्व्ह बँकेच्या वतीनं बँकेतनं आपल्या खात्यातून काढणाऱ्या पैशावर रेशनिंग लागू झालंय, हे तर काही विचित्रच आहे. म्हणजे माझ्या खात्यात समजा 1,00,000 रुपये आहेत, मला 20,000 रुपये आज खर्चायला लागणार आहेत आणि ते कॅश लागणार आहेत. उदाहरणार्थ लग्न आहे, त्याचे काय कपडे खरेदी करायचे अमुक तमुक, आता प्रत्येक कापड दुकानात काय ते क्रेडिट कार्ड शॉपिंग करणार काय. तेव्हा अशा प्रकारची जी बंधनं या धोरणाच्या पहिल्यापासून आखली गेलेली आहेत त्याचाच हा लॉजिकल परिणाम आहे. एटीएमची तर पहिल्या दिवसापासून बोंब आहे. म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये अडचण झाली तर आपण त्याचा खूप गवगवा करतो आणि ते बरोबर आहे, कारण ही मोठी शहर आहेत. पण तालुक्याच्या गावी जर आपण बघितलं, विशेषतः आपण आज समाज माध्यमांवर जाऊन बघितलं, फेसबुक असो ट्विटर असो, अगदी खामगाव बदलापूर अशा गावचे लोक सुद्धा त्याच्यावर आपल्याला सांगतात नक्की की चार बदला हे फिरून आलो पण मला नोटा मिळाल्या नक्की. डॉक्टर महाजन तुम्ही जे म्हणताय की केवळ शहर नाही तर गावागावांमधल्या एटीएम मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, आणि हे सगळं आता आम्ही आज दाखवतोय. दिवसभर ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत, दिवसभर प्रत्येक माणसाचा अनुभव जर का बघितला तर तोच हाच दिसतोय की जवळजवळ 70% ठिकाणी या माणसांनी केलेल्या प्रयत्नांच्या एटीएम मध्ये कुठेही त्यांना उपलब्ध झालेली नाही आहे रोखीनी जी काही रक्कम हवी असते ती. विवेक वेलणकर, तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी एक ग्राहक हक्क असतो, ग्राहकांची एक प्रकारे फसवणूक आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे? एटीएममध्ये पैसे असलेच पाहिजेत, आणि जर असले आणि नसले तर त्या नसण्याच्यासाठीची कारणं किमान बँकांनी अधिकृत पद्धतीनं देणं अपेक्षित आहे, ते का दिलं जात नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, एटीएम मधनं पैसे मिळणं हा ग्राहकाचा बेसिक हक्कच आहे, त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गदा आणि निदान नोटाबंदीनंतर 2 महिने म्हणत होते की आता असं झालंय म्हणून होत नाही, आता काहीच कारण नाही, आणि असेल कारण तर ते जाहीरपणे सांगितलं पाहिजे, पण तेही खुलेपणा दाखवत नाही आहेत, त्यामुळे हे संपूर्णपणे चुकीचं आहे. हा ग्राहकांवर होणारा अन्याय आहे. याच्यात अजून एक मला असं वाटतं की हे कशामुळं झालं असेल तर बँकांनी जो लुटीचा प्रकार सुरू केला गेल्या काही दिवसांपासून, 3 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन एटीएमला केली तर आम्ही पैसे जास्ती लावू, बँकेतनं तुम्ही विड्रॉवल जास्ती केलं तर जास्ती पैसे लावू, ह्या सगळ्या प्रकारांमुळे लोक म्हणले मग एकदाच काढू बँकेतनं, एकदाच एटीएममधनं पैसे काढू. म्हणून पैसे जे पूर्वी लोक 10 वेळा थोडे थोडे काढायचे ते आता त्यांनी एकदम काढायला सुरुवात केली, तर कॅशवर ताण येणारच आहे. हे अशा प्रकारचे निर्णय बँका घेतात आणि रिझर्व्ह बँक आणि सरकार त्यांना काहीही बोलत नाही. 3 वर्षापूर्वी ज्या युपीए सरकारने हाच प्रकार करायचा प्रयत्न केला तेव्हा इतका गदारोळ झाला आणि त्यामध्ये भाजपा आघाडीवर होते आणि त्यावेळेला हा निर्णय हाणून पाडला गेला की अशी तुम्ही रिस्ट्रिक्शन घालू शकत नाही किती वेळा बँकेतनं एटीएम मधनं पैसे काढायचे. एटीएम ठेवलंय कशाला मग? एटीएम ही व्यवस्था अशा करता केली की लोकांना 24 तास कधीही केव्हाही कितीही वेळा पैसे काढता यावेत. त्याच्यावरही जर रिस्ट्रिक्शन घालायचं असेल तर एटीएमची यंत्रणाच बंद करा, पूर्वीसारखं परत बँकेत जाऊन लोकांना काढू द्यात पैसे. हेही नको तेही नको आणि ग्राहकांवर संपूर्णपणे अन्याय. हे संपूर्ण अत्यंत बेबंदशाही चाललेली आहे आणि रिझर्व्ह बँक आणि सरकार दोघंही या बाबतीत काहीही बोलत नाहीत, कारण त्यांना कुठेतरी कॅशलेस असं काहीतरी एक गाजर दाखवायचंय लोकांना आणि लोकांना फसवायचंय असं यातनं स्पष्ट दिसतं.
नक्की विश्वास उठगी सगळ्या मुद्द्यामध्ये जसं वेलणकर म्हणालेत आता किंवा डॉक्टर महाजन सुद्धा म्हणाले की मूळ मुद्दा हा आहे की एक तर हक्क आहे ग्राहकांचा आणि असा हक्क असताना एकीकडे लेस कॅश आहे आणि दुसरीकडे कॅशलेसचा मुद्दा आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय सरकारला अशी परिस्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि लोकांना त्रास होतोय त्यांच्या स्वतःचा पैसा काढण्यासाठीचा हा त्रास आहे याबद्दल कोणीच का बोलत नाही कुठल्याच बँकासमोर येऊन त्याच्यावरती अधिकृत भूमिका का घेत नाही. हा विश्वास उडगी ह्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत ते स्पष्टपणे समोर येत आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे किंबहुना मेन प्लेयर तोच आहे कारण तो मार्केटचा बँकिंगचा रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि कॅश पुरवण्याची मुख्य जबाबदारी करन्सी मॅनेजमेंट त्यांच्या हातात असल्यामुळे ती त्यांचीच आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा जो काय व्यवहार आहे की बँकांना कॅशच द्यायची नाहीये आणि बँकांना कॅश दिली नाही तर बँकांनी एटीएममध्ये पहिल्यांदा ठेवायचे का बँकेच्या काउंटरवरती येणाऱ्या ग्राहकाला पहिल्यांदा कॅश द्यायची बँकेची प्रायोरिटी आहे. आत्ता चित्र जे असं दिसतंय की 19 मार्च नंतर बँकेच्या काउंटरवरती तुम्हाला हवी तशी कॅश मिळते परंतु तुम्ही एटीएम वरती गेला तर बँकांनी एटीएम मध्ये कॅश डिपॉझिट केलेली नसल्यामुळे आणि डिपॉझिट केली असली तर संपल्यानंतर रिफिल न केल्यामुळे तिथे एटीएमची कॅश मिळत नाही आणि ती साधारणपणे 19 मार्च नंतर मिळत नाहीये आणि आता तर ती मिळतच नाहीये. 10 पैकी 3 एटीएम वरती तुम्हाला काहीतरी कॅश मिळेल 7 एटीएम वरती खडखडाट आहे. आता ही जी परिस्थिती आहे ती बँकरने निर्माण नाही केली आहे, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेग्युलर निर्माण केली आहे. नोटाबंदीच्या काळापासून मी सातत्याने सांगतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ट्रान्सपरंटली व्यवहार करत नाही. तिथे अपर्णा केलावाला नावाचे एक पीआर आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांनी जाऊन प्रश्न विचारावे असं लोकांना वाटतं, त्यांना वाटतं आणि त्या उत्तर देण्याचे सक्षम नाही आहेत. त्या उत्तर काय देतात, आम्ही बँकांना कॅश दिली आहे. आता वस्तुस्थिती काय ती आपण बघूया. तुम्हाला मी सांगतो, जानेवारी 16 नंतर सतत कॅश वाढवत नेलेली आहे, म्हणजे इन्क्रीज ऑफ कॅश इन द बँक्स फ्रॉम द आरबीआय ही नक्कीच वाढलेली आहे. पण ही वाढवत नेताना त्याचं पर्सेंटेज कमी केलेलं आहे आणि तुम्ही आता जर बघितलं मार्च 19 नंतर माझ्याकडे आता आकडे आहेत, ते आकडे असं दाखवतात की डिमोनिटायझेशनच्या कालखंडामध्ये एकूण जी 100 रुपये कॅश असेल तर आता ती 75 रुपयावरती आलेली आहे. याचा अर्थ संपूर्ण डिमोनिटायझेशनच्या प्रक्रियेनंतर आता बाजारातून 25 रुपये काढून घेण्यात आलेले आहेत, सर्क्युलेशनमध्ये ते नाही आहेत. आणि मग सर्क्युलेशन नाही येत तर त्याचा परिणाम एटीएम वरती होतो. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वरती कॅशचा संबंध येत नाही. तुम्ही काउंटरवरती कॅशला उभे राहिलात तर काउंटरवरती कॅश तुम्हाला मिळते, तिथे कमी नाहीये. मग ही जी काही कृत्रिमरित्या तुटवडा निर्माण केला, आर्टिफिशियली शॉर्टेज, हु इज रिस्पॉन्सिबल? इट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रेग्युलेटर आहे. आणि मग रेग्युलेटरला प्रश्न कोणी विचारायचे, जनतेने विचारण्याची गरज आहे. आणि तिथे वारंवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो अकार्यक्षम व्यवहार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो स्टोन वॉलिंग रिस्पॉन्स आहे, हा लक्षात घेता हे आता भारत सरकारच्या अर्थखात्यात एक डिपार्टमेंट झालंय असं मी वारंवार म्हणतो, पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. भारत सरकारला कॅशलेस करायचं लोकांना, त्यांनी ते करूनच दाखवलेले. आता कॅशलेस सिस्टीमकडे जाताना ती कॅशलेस सिस्टीम म्हणजे नवीन ऍप्स जे आहेत ते ऍप्स परफॉर्मिंग आहेत का, ते फुलप्रूफ आहेत का? मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच चालवली एक बातमी आहे, एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 0 बॅलन्स अकाउंटवरती आरबीआयच्या युपीआय ऍपमधून 0 बॅलन्स अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाले आणि ते कुणाकडे गेले हे माहीत नाहीत. म्हणून त्या बँकेने सायबर सेल, फ्रॉड सेल जो आहे, सायबर फ्रॉड जो झालाय त्या तिकडे कळवलंय. आणि तुम्हाला सांगतो 25 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही गेली आहे 0 बॅलन्समधून. मग हे कसं होऊ शकतं, याचा अर्थ ऍप सुरक्षित नाही, पेटीएम पण सुरक्षित नाही, हे आम्ही ओरडून सांगितलं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ऑफिशियल ऍप्स आणि बँकांचे ऍप्स जर सुरक्षित नाहीत अशा कालखंडामध्ये आज आता ग्राहकाला वेठीला धरून काही खासगी बँका म्हणतात तुम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा पैसे काढला तर 150 रुपये लावू. स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेचे चेअरमन अत्यंत मगरूने सांगतात चौथ्यांदा पैसे काढले तर 50 रुपये लावू. तर हा जिझिया कर आहे बरोबर, ही मोगलाई आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेटर म्हणून डोळे झाकून बसून राहणार आहे का? आणि मोगलाई मध्ये जो जिझिया कर होता तसं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असा हा ग्राहकांना वेठीला धरून 50 रुपये चार्ज लावणं हे कुठे ते हाणून पाडलं गेलं पाहिजे. त्यामुळे नोटाबंदीनंतर अजूनही फार मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये गोंधळ चालूच आहे, रिसेशन फार डीप आहे आणि लोकांच्या हातातला रोजगार गेला आणि नवीन रोजगार निर्माण होत नसताना आता तुम्हाला कॅशलेसकडे परफोर्स नेणं हे मात्र अति झालेलं आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार तोंड उघडून सांगायला लागेल तुमच्या प्रश्नाची उत्तरं
द्या, नाहीतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा पुन्हा जा विचारण्याकरता शेतकऱ्यांचे तर मोर्चे निघतातच आहेत आणि नक्कीच सर्वसामान्य माणूस निश्चित एक बेजार झालेला आहे. प्रवीण दरेकर, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही स्वतः बँकर सुद्धा आहात, अशा वेळेला तुम्हाला हे जे काही चाललंय ते तुम्हाला कळतंय का? त्याच्यात नेमकं काय चाललंय ते? कारण मुद्दा असा आहे की सामान्य माणसाला काहीच कळत नाहीये. सामान्य माणसाला असं वाटतं की उद्या एटीएम सुद्धा आता फटाफट बंद होतील की काय? कारण एकीकडे तुम्ही कॅशलेस व्हा म्हणताय आणि दुसरीकडे त्या पद्धतीनेचा ब्रॉडबँड उपलब्ध नाही आहे, त्या पद्धतीनं ठिकठिकाणी जिथे खेडोपाडी हे सगळं पोहोचायला पाहिजे ते पोहोचताना अजून दिसत नाही आहे. हे सगळं कधी सुधारणार असं तुम्हाला वाटतंय? आणि हा पूर्णपणे जसं आत्तापर्यंत महाजनांपासून ते उदगीनपर्यंत सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की कुठेतरी नोटबंदीचाच हा सगळा पुढचा अंक आहे, तो अंक अजून संपलेला नाही आहे नोटबंदीचा, याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? मला वाटतं महाजनांपासून उडगीनपर्यंत जी वक्तव्य या ठिकाणी भूमिका मांडल्या गेल्या त्यामध्ये महाजनांची भूमिका केवळ राजकीय अभिनिवेशापोटी वाटली. कारण एटीएम आणि शॉर्टेज या विषयावर बोलण्यापेक्षा प्रधान सेवकांनी काय केलं इथपासून त्यांनी राजकीय अभिनिवेशातनं बोलले. परंतु या ठिकाणी उडगी साहेब आणि त्या ठिकाणचे वेलणकर यांनी भूमिका ज्या दोन मांडल्या त्याच्यामध्ये दोन तीन विषय या ठिकाणी एटीएम मध्ये कमी पैसे असण्याच्या बाबतीत स्पष्ट झालेल्या गोष्टी आहेत. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे आपल्या उडगे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की यामध्ये रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे ती आरबीआय आहे. म्हणजे कुठल्या बँकेला किती पैसे द्यायचे आहेत त्याचं रेग्युलेशन त्या ठिकाणी करणारी यंत्रणा त्या ठिकाणी आरबीआयकडे असते. दुसरं त्या ठिकाणी वेलणकर यांनी त्या ठिकाणी सांगितलं की जे चार्जेस वेगवेगळ्या खाजगी कंपन्या किंवा बँका लावतायत आणि त्यामुळे आज त्या विड्रॉवल करणाऱ्या ग्राहकाची अशी मानसिकता झाली मी पाच वेळा विड्रॉवल करणार असेल तर त्या पाच वेळा मला चार्जेस लागणार असतील तर मी त्या ठिकाणी एक वेळा विड्रॉ करेन, अशा एक छोटंसं कारण त्या मागे आहे. परंतु खरी मंदार या ठिकाणी कारणं जर आपण शोधलीत तर त्या ठिकाणी एटीएम मध्ये पैसे कशा पद्धतीनं जातात आणि शॉर्टेज कसा होतो यावर या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे एटीएम मध्ये पैसे जे जातात ते दोन प्रकारे जातात. एक म्हणजे थेट बँक ज्या बँकेचं एटीएम आहे ती बँक त्या ठिकाणी आपल्या जीपच्या माध्यमातून सिक्युरिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे फिलअप केले जातात. दुसरं त्या ठिकाणी दुसरा मार्ग म्हणजे ब्रिंग्स, आर्या, सीएमएस सारख्या ज्या आउटसोर्सिंग एजन्सीज आहेत ज्या ऑथोराईज केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिलिंग होत असतं आणि त्यामुळे दोन प्रकारे पैसे जात असतात. आता बँकांना त्या ठिकाणी पैसे स्टेट बँकेच्या माध्यमातून आरबीआयचे पैसे त्या ठिकाणी येत असतात आणि त्यावेळेला जर पैसे कमी आले तर त्या ठिकाणी पैशाचा शॉर्टेज निश्चितपणे. प्रवीण दरेकर, तुम्ही पण राजकीय अभिनिवेशात बोलताय. प्रवीण दरेकर, तुम्ही पण राजकीय अभिनिवेशात बोलताय. जर तुम्ही याच्यावरती आरोप करताय महाजनांवरती त्या पद्धतीने एकही वाक्य राजकीय बोललो नाही. मुळात पैसे राजकीय बोललो नाही. पैसे हे सगळ्यांना माहित आहे की ब्रिंग्स आर्यामधनं येतं की कशामधनं येतं हे सगळ्यांना माहित आहे. पण आज आज बँकांचं काय प्रश्न आहे तुम्ही सांगा ना. तुम्ही सत्ताधारी म्हणून कुठे चुकले? कोण माझं पूर्णच होऊ द्या. नाही पण तुम्ही जे म्हणता खरी ही सगळी इन्स्टिट्यूशन आहे ना. नाही 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 नाही, बरेच लोकांना नाही माहित आहे. आपल्याला माहित असेल त्याच्यामुळे पैसे नाहीत तर त्याची कारणाच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे ना. आता मी हे कबूल केलं की आरबीआय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की पैसा पुरेसा पुरवठा केला जातोय आणि केवळ बँका हे भरत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? सगळ्यांना प्रक्रिया माहित आहे. कारण पुरेसा मी ऐका जरा, मला माहित आहे सगळ्यांना कळतं, मला जास्त कळतं असं मला काही सांगायचं नाहीये. मंदारजी कळलं का? सगळ्यांना सगळं कळतं. त्यामुळे मला असं सांगायचं आपल्याला की जी शॉर्टेजची कारणं आहेत त्यातलं मी एक दोन कारणं सांगितली ज्याचा पुनरुच्चार मी त्या ठिकाणी केला. परंतु दुसरं कारण असं सांगितलं की त्या ठिकाणी जे चार्जेस लावले जातात तेही छोटंसं कारण आहे. आता आरबीआयकडून नेमका आकडा आजही येत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे ना. मी सत्ताधारी पक्षाशी जरी त्या ठिकाणी आमदार असलो, प्रवक्ता असलो, तरी आजही आरबीआयकडून नेमके किती पैसे कुठे जातात याच्याविषयी त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाची आकडेवारी आजही त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्यामुळे जे पैसे येतात त्या पैशाचा प्राधान्यक्रम हा काउंटरवर त्या ठिकाणी असतो. आणि जर त्या ठिकाणी, आणि हा काय रोजचा प्रश्न नाहीये, आपण हा प्रश्न रोजच शॉर्टेज होता असं नाहीये,
आज काही दिवसासाठी त्या यंत्रणेमध्ये थोडा चढउतार झाला. पण हा अचानक का झाला हा प्रश्न आहे. प्रवीण दरेकर एकच मिनिट, विश्वास उडगी म्हणतात त्यांच्याकडे आकडेवारी आहे या संदर्भात. विश्वास उडगी, तुम्ही हे सांगू शकाल का, नोटबंदीच्या काळात जर 100 रुपये येत होते, आज ते 75 रुपये काय येत आहेत, आणि ते 75 आल्यानंतर बँक त्याचा 50 किंवा 25 का भरत आहेत त्यांच्या अखत्यारीतल्या ATM मध्ये? ही परिस्थिती अचानक गेल्या या 1.5-2 महिने आठवड्यामध्ये का निर्माण झाली याचं कारण कोण सांगेल आम्हाला? स्पष्टपणे काही प्रश्न आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विचारले पाहिजेत की तुम्ही January 16 ते March 16 कॅश काही इन्क्रीमेंटल इन्क्रीज केलं, काही वाढवत नेलात, परंतु March 16 किंवा March 19 आता जी काही तुम्ही कॅश बँकांना दिलेली आहे, तर 14 लाख कोटीची कॅश आहे. आणि बँकिंग इंडस्ट्रीत डिमोनिटायझेशनच्या वेळेस किती कॅश होती तो आकडा जनतेला सांगावा. आता किती कॅश आहे सिस्टममध्ये ती तुम्हीच दिलेली आहे, ती सांगावी. आणि मग मी जे म्हणतोय की 25% शॉर्टेज आहे. बरोबर. आता हे शॉर्टेज तुम्ही निर्माण केलेलं आहे, हा हा आरोप असेल तर त्या आरोपाचं तुम्ही खंडन करा. हे आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच विचारू शकतो जनतेच्या वतीने. आता मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उत्तर देत नाही आहे. आणि मॉनिटरी पॉलिसी जेव्हा परवा डिक्लेअर झाली तेव्हा त्यांनी हे जवळजवळ स्पष्टपणे सांगितलं ना. मॉनिटरी पॉलिसीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला चलनवाढीवरती मात करण्याकरता, महागाईवरती मात करण्याकरिता एकूणच मार्केटमधली कॅश आम्हाला कमी ठेवायची आहे. याचा अर्थ हा जाणीवपूर्वक निर्णय आहे. आणि हा जाणीवपूर्वक निर्णय मला असं वाटतं हा योग्य नाही आहे. महागाई कमी होताना दिसत नाही, चलनवाढ कमी नाही मुद्द्यांकडे. आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या प्रश्नाचं, कारण शेवटी इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे मॉनिटरी पॉलिसीचे इम्पॉर्टंट प्रवक्ते आहेत. नक्की नक्की. आणि मग त्यांनीच हे सांगण्याची गरज आहे, आपण ना केल्यावाला सांगून चालणार नाही. आणि बँकर्स ह्याला जबाबदार नाही आहे. नाही, याला जर बँकर जबाबदार नाही आहे तर बँकांनी किमान त्याच्याबद्दलची स्पष्टता. एकच मिनिट प्रवीणजी, एकच मिनिट डॉक्टर महाजन, तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात जसं उडगी म्हणाले की रिझर्व्ह बँकेचाच याच्यामध्ये सगळ्यात रोल जो आहे, या रोलमध्ये नेमकं काय असं झालं असावं असं तुम्हाला वाटतं की गेल्या 1.5 आठवड्यात अचानक हा खड्डा मोठा वाढायला लागला? असं आहे की हा जो कॅश पुरवठा कमी झाला आहे हा गेल्या 1.5 आठवड्यापासून जास्त जाणवत असला तरी तो मागून चालत आलेला आहे. आत्ता ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 25% कॅश पुरवठा बाजारात कमी केला आहे, आणि त्याचं कारण काय सांगितलं तर म्हणजे आम्हाला महागाई कमी करायची. महागाई कमी करण्याचे उपाय नॉर्मल परिस्थितीत जेवढा रोखीचा पुरवठा असतो तो कमी करणं हा काय महागाई कमी करण्याचा उपाय आहे काय? महागाई कमी करण्याचे आर्थिक उपाय दुसरे भरपूर आहेत, त्यासाठी ॲडवायझर्स आहेत रिझर्व्ह बँकेमध्ये. म्हणजे लोकांच्या खिशातले पैसे काढून घेऊन कुठं महागाई कमी होत असते का? काय गरजेपेक्षा जास्त चलन पुरवठा झाला तर त्यातून चलन फुगवटा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते. इथं नॉर्मल 8 नोव्हेंबरपूर्वी जेवढे पैसे बाजारात येत होते त्यापेक्षा कमी यायला लागले, आणि 25-30% कमी यायला लागले. अशा परिस्थितीत इन्फ्लेशन कसं होईल? कुणाला अर्थशास्त्र शिकवता असलं? आणि मगाशी काय म्हणले राजकीय? अरे ज्या 8 नोव्हेंबरला निर्णय घेणारा आणि एकट्या पुरता जाहीर करणारा माणूस हा स्वतः जर राजकीय असेल तर त्या राजकीय माणसाच्या निर्णयाच्या कृतीवर भाष्य करताना त्या हेतूला राजकीय म्हणून चिकटवायचं आणि आपला हेतू मात्र फार शुद्ध आहे ही जी काही आव आणण्याची पद्धती आहे ती आता कमी केली पाहिजे. आणि आता पारदर्शकतेचे दिवस आहेत, तुम्हीच सांगता पारदर्शकता वगैरे. त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या प्रमुखत्वाखाली जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ज्याच्यामध्ये पूर्वीपेक्षा सरकारचा इंटरफिअरन्स आता वाढलेला आहे. अर्थ खात्यातले अधिकारी आता त्या कमिटीत, पूर्वी 2 होते आता 3 आहेत. हे सगळं जे काही झालं त्याचा हा सगळा मिळून परिणाम आहे. त्यामुळं केवळ आर्थिक परिणामांच्या विषयी चर्चा करायची आणि आर्थिक परिणाम कशामुळे आले याच्याबद्दल मात्र मौन पाळायचं ह्याला राजकीय अभिनिवेश म्हणत नाहीत. त्यामुळं राजकीय अभिनिवेशाचे आरोप दुसऱ्यांवर करताना आपण काय करतो हेही बघितलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो निर्णय जाहीर करणारा माणूसच राजकीय होता. एकाही जाणकाराची सल्ला मसलत केली नव्हती. डॉक्टर महाजन, तुमचा हा जो मुद्दा आहे की जाणकारांची सल्ला मसलत होत नाहीये, तुमचा हा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता म्हटलं की रिझर्व्ह बँकेनी
ज्या पद्धतीने माहिती समोर आणायला पाहिजे होती ती आणली नाही. पण या सगळ्याचा जबाबदार कोण? कारण आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो नाडला जातोय तो सामान्य माणूस नाडला जातोय. तो सामान्य केवळ माणूस नाही आहे, तर तो ग्राहक सुद्धा आहे त्या बँकांचा. आणि त्या ग्राहकाची पूर्णपणे एक प्रकारे शुद्ध फसवणूक आहे. ज्यावेळेला त्यांना अपेक्षित असा त्यांना त्याच्यामधनं प्रतिसाद मिळत नाही आणि त्यांना हवे असलेल्या व्यवहारांसाठी सुद्धा पैसा मिळत नाही, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. छोट्याशा ब्रेकनंतर आपण आणखीन ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. प्रवीण दरेकर, विश्वास उडगी, डॉक्टर रत्नाकर महाजन आणि विवेक वेलणकर यांच्याशी आपण चर्चा करतोय छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय ए टी एमवरती जो खडखडाट झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. प्रवीण नलावडे म्हणत आहेत, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या भल्यासाठी सरकारनं हे उद्योग केलेत. प्रदीप डोंगरे म्हणत आहेत, सरकार आणखी किती दिवस लोकांना वेठीस धरणार आहे. सोमनाथ बुद्धे म्हणत आहेत, स्वतःचंच खरं म्हणणारं सरकार हुकुमशाही कारभार करत असल्यासारखं वाटतं. नितीन धोरण म्हणत आहेत, कॅशलेस व्यवस्थेची चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी झाल्यानं लोक पुन्हा अडचणीत सापडलेत. महेश संत म्हणतात, ए टी एममधील खडखडाटाला सरकार आणि बँका हे दोघंही जबाबदार आहेत. प्रवीण दरेकर, पुन्हा या सगळ्या मुद्द्यावरती तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की हाताळणी चुकलेली आहे पूर्णपणे, किंवा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ती समजूनच घेण्यात आलेली नाही आहे, किंवा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल याची जाणीवच नाही आहे सरकारकडे, असं काही झालं आहे गेल्या काही दिवसामध्ये? कारण दीड आठवडा झाला आणि उत्तरोत्तर परिस्थिती बिघडताना दिसते. मंदारजी, एक गोष्ट आपल्याला मान्य करायला लागेल की एखादं रिव्होल्युशन किंवा क्रांतिकारी निर्णय होत असतो, जेव्हा धाडसानं एवढा मोठा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी घेतला, त्यावेळेला ते ऑल ऑफ सडन तो विषय, तो निर्णय त्या ठिकाणी अंमलबजावणी करणं किंवा कार्यरत होणं याला निश्चितपणे त्या ठिकाणी काही कालावधी लागतो. आणि त्यामुळे आपण म्हणाल की संपूर्ण यंत्रणा ऑल ऑफ सडन त्या विषयासाठी उभी करणं, या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी सरकार कोणाचंही असो त्याच्यासाठी काही काळ जावावा लागतो स्थिर स्थावर होण्यासाठी. आणि त्यामुळे निश्चित तेवढी पूर्णपणे परिपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी उभी राहिली नाही आणि त्यामुळे थोडाफार अशा प्रकारचा फरक किंबहुना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. एक सोपा प्रश्न विचारतो, नोटा कमी पडतायत म्हणून ही परिस्थिती आहे की नोटा आहेत पण लोकांना सवय लावायचे कुठेतरी कॅशलेस पद्धतीच्या व्यवहाराची म्हणून ही परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे, नेमकं काय केलंय असं तुम्हाला वाटतं? नाही, आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मंदारजी मांडलात. एक गोष्ट या ठिकाणी खरी आहे की स्टेट बँकेकडून त्या ठिकाणी ज्या वेळेला आम्हाला पैसे येतात त्यावेळेला जर आपण बघाल तर स्टेट बँक त्या ठिकाणी ज्या वेळेला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जेवढे पैसे आवश्यक होते तेवढे स्टेट बँकेकडून दिले गेले नाहीत. म्हणून आजही हे कळायला मार्ग नाही की स्टेट बँकेला आवश्यक असणारे पैसे आरबीआयने त्या ठिकाणी दिले असताना त्यांनी पुढे दिले नाहीत की त्या ठिकाणी काही बँकांना मिळालेत काही बँकांना मिळाले नाहीत, हाही आज माझ्यासारख्या समोर त्या ठिकाणी अनुत्तरित प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि त्यामुळं राज्य त्या ठिकाणी जो आरबीआयकडून जे पैसे येतात ते त्या ठिकाणी मला वाटतं स्टेट बँकेच्या थ्रू त्या ठिकाणी जनरेट होत असल्यामुळे आज स्टेट बँक काही लोकांना देते काही लोकांना देत नाही, त्याच्यामुळे निश्चित आकडेवारी आज मंदार या ठिकाणी मला तरी सांगता त्या ठिकाणी येणार नाही. आणि त्यामुळे आपण म्हणालात की लोकांना सवय लागली पाहिजे. एक मिनिट मंदार, दुसऱ्या मुद्द्याचं उत्तर देतो की एक गोष्ट खरी आहे की कॅशलेसची सवय त्या ठिकाणी लागण्यासाठी स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी आग्रही आहेत की जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार त्या ठिकाणी होवा. जो बाजारामध्ये पॅरलल अर्थव्यवस्था म्हणून जो पैसा त्या ठिकाणी फिरत असतो किंवा कॅशमुळे त्या ठिकाणी टॅक्सेशन होत नाही, प्रक्रियेत पैसा येत नाही, बँकिंग अर्थव्यवस्थेत पैसा येत नाही, ही प्रधानमंत्र्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि मग जर कॅशलेस व्हायचं असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी हळूहळू त्या कॅशलेसला त्या ठिकाणी आपण सामोरं गेलं पाहिजे किंवा ते अंगवळणी पाडले अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी. पण ही अधिकृत ही भूमिका जर असेल तर ही अशी अधिकृत घोषणा झाली का किंवा अशा प्रकारच्या अधिकृत भूमिकेला दुजोरा सरकारनं दिलाय का की बाबा पुढच्या या 15 वड्यापासून आता पुन्हा 25% जी रक्कम आहे ती कमी होणार आहे? विश्वास उडगी, तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारे सरकारने काही प्रयत्न केलेत किंवा असं काही कुठे सुतोवाच केल्याचं तुम्हाला आढळते? पहिल्यांदा मी हे स्पष्ट करू इच्छितो की कॅशलेसकडे जाण्याचा मार्ग आत्ताच सुरू झालेला नाही आहे.
तो ह्या साधारणपणे 2000 सालानंतर बँकांचे तंत्रज्ञानावरती आधारित जे काही संपूर्ण ॲप्स निर्माण झाले, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डमधलं जे इव्होल्युशन रेव्होल्युशन झालेलं आहे ते जगभर चालू आहे, भारतात पण आहे, त्याचा व्याप वाढतो आहे. पण तरीही आजच्या घडीला 2017 6%पेक्षा जास्त लोकांच्या हातामध्ये हे असे ऑल्टरनेटिव्ह ट्रान्झॅक्शन करण्याचे टूल्स नाही आहेत, इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत, म्हणजे मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, त्यामुळे 6%च्या पलीकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. आता जबरदस्तीने लोकांनी जावं का, तर या देशात तरी ते शक्य नाही. ज्यांना स्वीकारायचं त्यांनी पुढे जावं, याकरता इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज आहे, ते प्रत्येक सरकारने केलंच पाहिजे. परंतु जबरदस्तीने मार्केटमधली कॅश स्क्वीज करायची, रोखायची, कृत्रिम टंचाई करायची आणि सांगायचं हा ॲप घ्या, तो ॲप घ्या. मी तुम्हाला सांगतो, पेटीएम इज कंट्रोल्ड बाय जॅक मा ऑफ अलीबाबा .com. मी अनेक वेळा बोललेलो आहे की 26% ओनरशिप जॅक माची आहे. उद्या 100 कोटी भारतीयांनी जॅक माच्या त्या ॲपमध्ये पैसे टाकले आणि उद्या तिथे एक फायनान्शियल टेररिझमचा धोका निर्माण झाला. होऊ शकत नाही का? होऊ शकतो. आता भीम नावाचा आपला ॲप खूप चांगला आहे, खूप लोक त्यात मेंबर झाले, साधारणपणे 5-6 लाख लोक झालेत, पण ते वापरत नाहीत ना, वापरत नाही. त्यानंतर आता आरबीआयचा जो यूपीआय जो आहे ना, तो फॉल्टी निघालाय. मी मगाशीच सांगितलं, एका राष्ट्रीयकृत बँकेला 0 बॅलन्स अकाउंट मधून दे हॅव लॉस्ट समथिंग मोर दॅन 25 crores. आता त्या बँकेचं पण काही नुकसान म्हणजे हे नाहीये, दोष नाहीये, हा सायबर फ्रॉड आहे. त्यामुळे जे आउटसोर्सिंग झाले, जे कॉन्टॅक्ट रिलेशन झाले, जिथे पॉलिसी फ्रेमवर्क लिकेज होत आहेत, त्यातून हॅकिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टीवरती अजून उपाय शोधण्याचं काम चालू आहे. म्हणून जबरदस्तीने तुम्ही लोकांना कॅशलेसकडे नेणं हे या देशामध्ये फार कठीण आहे. कारण का या ठिकाणी एक तर 70%पेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही कॅशवर आधारित आहे आणि दुसरी गोष्ट सरकार काही जबरदस्तीने करतं. मी तुम्हाला सांगतो, प्रवीण दरेकरांच्या बँकेला डायरेक्ट कॅश मिळत नाहीये, त्यांना दुसऱ्या बँकेच्या मार्फत जावं लागतं. जिल्हा सहकारी बँकांना सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा ओ कॅश नाही दिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मान्य करत नाही आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यावरती अपील करावं का असा प्रश्न जिल्हा सहकारी बँका उपस्थित करतायत. आणि आता एक जिल्हा सहकारी बँक नाशिकची त्यांनी बंद केली. त्यामुळे आपलंच म्हणणं खरं असं सरकार करते, आपलंच म्हणणं खरं असं रिझर्व्ह बँक करते आणि जाणीवपूर्वक सहकारी बँकांचा गळा घोटण्याचं काम रिझर्व्ह बँक करते, याच्याविषयी आपण बोलणार किंवा नाही. सरकार कुठलंही असलं तरी सहकार क्षेत्र संपवणं हा कोणता न्याय आहे? त्यामुळे या गोष्टी आता कॅशलेस करण्याच्या संदर्भात सहकार क्षेत्र सुद्धा संपवण्याचा एक डाव आहे असं माझा जाहीर आरोप वारंवार आहे. प्रवीण दरेकरांनी सुद्धा मला दुजोरा दिलेला आहे. मात्र मी इथे स्पष्ट करू इच्छितो, सहकार क्षेत्र खरोखरच आता कॅशलेस होण्याची पाळी आली आणि तिथले कर्ज पुरवठा होत नाही, तिथे तिथली जुनी आलेली कॅश आरबीआय घेत नाही, याच्यावरती कोणीच बोलणार नाही का? आणि एक मुद्दा विवेक वेलणकर, कुठेतरी ही बेबंदशाही आहे एक प्रकारे. बँका जुमानत नाहीये, जसं आता विश्वास उटगी म्हणाले की सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा जर का रिझर्व्ह बँक ऐकत नाहीये, त्यांचं काहीतरी एक धोरण आहे. या धोरणामध्ये अधिकृत कुठेच काही बोललं गेलेलं नसताना हा तुटवडा निर्माण झालेला आहे, याबद्दल काय म्हणताय? मुळातच खरं सांगू का की कॅशलेस मला कंपल्सरी व्हायला लावणं हे माझ्या घटनादत्त अधिकारावरच अतिक्रमण आहे. मी माझे व्यवहार कॅशनी करायचे का बार्टरनी करायचे का कार्डानी करायचे का ॲपनी करायचे, तुम्ही सांगणार आहे कोण मला? पैसे माझे, मी कसाही माझा व्यवहार करीन. मी जोपर्यंत चोख व्यवहार करतोय, मी कुठलाही टॅक्स बुडवत नाही, तोपर्यंत तुम्ही मला सांगायला आणि शिकवायला यायचं नाही मी कसा व्यवहार करावा. हे तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही, म्हणून तुम्ही इनडायरेक्टली मला लोटताय तिकडं. हे म्हणजे बैलगाडीत न जाणाऱ्या माणसाला तुम्ही डायरेक्ट विमानात बसवायला निघाले. अवी आपली लोकशाहीमध्ये अशी पद्धत आहे का? आज जगातल्या अगदी 2-4 छोटे छोटे देश सोडले तर कुणाकडे कॅशचे व्यवहार होत नाहीत, आणि कॅशचा व्यवहार झाला म्हणजे तो ब्लॅकचाच व्यवहार असतो असा समज काय करून घेतलाय? आणि मग जर कॅशलेस सगळं झालं आणि आता एवढी नोटाबंदी झाली तर या निवडणुकांमध्ये पैशाचे पाट व्हायले कसे? मुंबईच्या एकट्या निवडणुकीमध्ये 900 कोटीचे व्यवहार झाल्याचं सांगतायत. आज गावोगावच्या निवडणुकांमध्ये, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचे पूर कसे वाहिले सगळ्यांनी पाहिले. परवा तामिळनाडूत काय झालंय सगळ्यांनी पाहिले. पैसे आले कुठनं? एटीएम मध्ये पैसे नाही तर इकडे एवढा आले, कोट्यवधी रुपये येतात कुठनं? याचा अर्थ
ज्यांच्या हातात पैसे जायला नकोत त्यांच्या जात आहेत आणि ज्यांच्या हातात पैसे लिगली यायला पाहिजेत त्यांना मात्र त्यापासून वंचित ठेवून त्यांना कॅशलेसचे धडे शिकवले जात आहेत. ही जी काही दुटप्पी भूमिका चालली आहे ना ही फक्त काळ्या बाजारालाच प्रोत्साहन देणारी आहे, सामान्य माणसावर संपूर्ण अन्याय करणारी आहे. डॉक्टर महाजन, तुम्ही अर्थतज्ञ आहात, ज्या पद्धतीनं सातत्यानं आपण एकेकाळी ऐकत होतो, एकेकाळी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेला नोटाबंदी झाली त्यावेळेला, की नोटाबंदीमुळे जे जे काही फायदे होणार आहेत, ज्याच्यामध्ये बँकांकडे अधिक पैसा आलेला असेल, त्यानंतर बँकांचं व्याजदर कमी होतील आणि त्यानंतर अधिक तेजी येईल, अधिक जी आता मंदी आहे ती मंदीचं वातावरण दूर होऊन तेजी येईल आणि आता पुन्हा आपण महागाई कमी करायला लागलो आहे. एक प्रकारे एकीकडे मंदी आहे, दुसरीकडे महागाई आहे, हे सगळं वातावरण कसं येणाऱ्या काळामध्ये अधिक याच गतीनं पुढे जाईल असं वाटतंय की नेमकं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? जोपर्यंत मूलभूत धोरणातला वैचारिक गोंधळ कायम आहे तोपर्यंत लोकांच्या व्यवहारातला हा गोंधळ कायम राहणार आहे. त्याचं कारण असं की मुळामध्ये बिगर रोकडीचे व्यवहार हे सगळे स्वच्छ असतात, त्यात अजिबात भ्रष्टाचार होत नाही, आणि रोखीचे व्यवहार हे सगळे बेकायदेशीर असतात, ते भ्रष्टाचाराने भरभटलेले असतात, हे मूलभूत गृहित कृत्यच चुकीचं आहे. तिसरं असं की कॅशलेस व्यवहार हे या आधी पण होत होते, म्हणजे क्रेडिट कार्ड वगैरे तर सोडा, पण त्याच्या आधी आपण सगळे लोक इलेक्ट्रिसिटीचं बिल असो, फोनचं बिल असो, हे चेकनी भरत होतो की नाही? मग आपण चेकनी जर पैसे भरत होतो, गॅसचे पैसे आपण रोख देत होतो, पण फोनचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल, इंटरनेटचं बिल हे सगळे आपण चेकनी देतच होतो आधी पण. चेकनी पेमेंट करणं हा सुद्धा कॅशलेस व्यवहारच आहे. त्यामुळं आता आम्हाला काहीतरी भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा वध करायचा आहे म्हणून, पण हे जे सगळं आहे हे लोकांच्या फायद्यापेक्षा त्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवाल्या कंपन्यांचा फायदा वाढतोय या सगळ्यातनं. कारण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काही फुकट मिळत नाही. मला जर 200 रुपये द्यायचे असतील आणि मी क्रेडिट कार्ड स्वॅप केलं तर त्याचं कंपनीचं कमिशन त्यातनं कापलं जातं, भले ते 3 रुपये 5 रुपये काय असायचं ते असेल, त्यावर पुन्हा त्या सर्व्हिस चार्ज पण त्या कार्डवर मला द्यावा लागतो. त्यामुळं एकीकडे लोकांवरचा आर्थिक बोजा वाढवायचा, भ्रष्टाचार निर्मूलनाचा आव आणून लोकांच्या अडचणीत वाढ करायची. आता तुम्ही म्हणालात की पैसा बँकेकडे किती जमा झाला हे कुठे आपल्याला माहितीये? उटगी सांगताय 14 लाख कोटी रुपये, पण रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी कुठे सांगितले अजून? त्यामुळं मुळात किती पैसा जमा झाला हेच माहीत नसताना बँका आणि ATM यांना पूर्वीच्याच पद्धतीनं, पूर्वीच्याच वेगानं, ज्या चणचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं नोटा पुरवल्या जातात का नाही हे व्हेरीफाय करण्याची काही साधनच नाही आपल्याकडं. इतका हा गोंधळाचा परिणाम आहे. फक्त या वेळेला लोकशाहीचा तकाजा असा आहे की हो, आम्ही हे धोरण केलं, आखलं, आमच्या मनात हेतू चांगले होते, पण अनुभव असं सांगतो की आमच्या मनातले सगळे हेतू काही नीटपणे साजरे होत नाहीत, साध्य होत नाहीत, त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे असं म्हणून, जसं इथं बोललं होतं ते ज्ञान संगम वगैरे काय जे काय आहे ती सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांची आणि सहकारी बँकांची मिळून एक, कारण सहकारी बँका या सुद्धा आपल्याकडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्यांना सापत्न भावाने वागणं बरोबर नाही. या सगळ्यांच्या व्यवहारातल्या अडचणी त्यांच्या काय आहेत हे ते बघून या धोरणामध्ये सुधारणा केली पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, रोकड मुक्त व्यवहाराची सक्ती अजिबात करता कामा नये. नंबर तीन, रोकड म्हणजे चोरी बेकायदेशीर आणि बिगर रोकड म्हणजे सगळं क्लिअर हे आता अनुभवाने असिद्ध झालेलं आहे, त्यामुळे तो हट्ट सोडून दिला पाहिजे. एक या सगळ्या संदर्भामध्ये विश्वास उडगी, पुन्हा लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावं लागेल आता बँकांना असं तुम्हाला वाटतं? कारण एकीकडे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकीकडे जसं कुठेतरी म्हटलं गेलं आहे की आता महागाई कमी करण्यासाठीचे हे प्रयत्न चालले आहेत, एकीकडे मंदीचं वातावरण आहे, दुसरीकडे या सगळ्या बँकांवरचा विश्वास किंवा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास अशाने उडेल जर का माणूस सातत्यानं जर का अशा प्रकारचे अनपेक्षित असे जर का चढउतार बघायला लागला तर नेमकं येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे बँकांनी आणि खास करून सरकारने असं तुम्हाला वाटतं? तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारलात. आत्ता आपण बघतो की 2015 जवळजवळ सगळ्याच राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँका सुद्धा नफ्यात होत्या आणि प्रचंड नफ्यात होत्या. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं
की स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत बँकांची बॅलन्स शीट पण स्वच्छ करा, म्हणजे तुमच्या मोठ्या नफ्यातून या बुडीत कर्ज खात्यांना तरतूद करा आणि ती तरतूद करून त्या मुख्य बॅलन्स शीट मधून ती खाती बाहेर काढा आणि ब्रांच मध्ये ठेवा, ती कधी होसल होतील तेव्हा होतील, पण बॅलन्स शीट तर स्वच्छ होईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दर 3 महिन्याला जे बॅलन्स शीट यायला लागलं 2015 नंतर, ते मोठी तरतूद करून एनपीए, म्हणजे आधी जे सीडीआर होतं ते एनपीए राखून मग एनपीएला प्रोव्हिजन करून तो तोटा वाढत गेला बँकांचा आणि आज सगळ्या बँका तोट्यात आहेत. इट इज अ डिझाईन गेम टू से दॅट राष्ट्रीयकृत बँका ह्या कुचकामी आहेत आणि त्या वसूल करू शकत नाहीत. आता वसूल करण्याकरता कोणता तरी कठोर कायदा केला का सरकारने? एकच सांगत राहिलं, पूर्वीच्या लोकांनी कर्ज दिली आता आम्ही वसूल करतो. वस्तुस्थितीमध्ये वसूल काही झालेलं नाही आहे. 2013 पासून ते आत्तापर्यंत 3.5 लाख कोटी राईट ऑफ करण्यात आले. मी तुम्हाला सांगतो 16 लाख कोटी एनपीए प्लस सीडीआर एवढा मोठा थकित आणि बुडीत कर्जाचा बोजा आहे आणि या सगळ्या बँका इन्क्लुडिंग स्टेट बँक ऑफ इंडिया आज भांडवलाकरता आसुसलेल्या आहेत आणि सरकार म्हणतं मी वसुलीचा प्रयत्न करतो पण एकही गोष्ट वसूल होत नाही आहेत. मग हे काय करणार आहेत? 5 असोसिएट बँकांचं मर्जर त्यांनी राष्ट्रीयकृत स्टेट बँकेत केलं, तसं पुढच्या वर्षी त्यांना 10 बँका बंद करायच्या आहेत आणि 31 मार्चला 5 बँका बंद करून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात नेल्यात. गेम असा आहे पुढच्या वर्षात 10 ते 11 बँका बंद करण्यासाठी त्यांनी सगळ्या युनियन्सना वेठीला धरून एक एमओयू सही करायला लावलेला आहे मागच्या 10 दिवसामध्ये. आता कमिटमेंट फॉर कॅपिटल, प्रमोटर जो आहे तो भारत सरकार आहे, तो बजेटमधून कॅपिटल नाही देणार आणि लोकांना सांगणार की बघा कर्ज वसूल होत नाहीत. आता कर्ज वसूल करणं, विजय मल्ल्याच्या कर्ज वसुली ही हिंमत बँकांचे चेअरमन संचालक म्हणून सरकार दाखवत नाहीये आणि दाखवू शकत नाहीये, तर क्लार्क आणि ऑफिसर कसा काय दाखवू शकतो? हा एक भाग. आणि माझा दुसरा मुद्दा असा, याकरता भांडवल देणारच नाही ही भूमिका मालक कसा काय घेऊ शकतो? जर भारत सरकार मालक आहे राष्ट्रीयकृत बँकांचा तर त्यानेच भांडवल द्यायला पाहिजे. त्याकरता ते कर्मचाऱ्यांना पण आणि ऑफिसरला पण वेठीला धरतात आणि अकाउंटेबिलिटी जेव्हा मोठ्यांची आहे तेव्हा ते छोट्याला वेठीला धरतायत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नोटाबंदीतून त्यांनी जनतेला वेठीला धरून डिपॉझिट तर घेतले. आता डिपॉझिट घेतल्यानंतर तुमच्याकडे डिपॉझिट आले, तुम्ही कर्ज वाटप करतात का? नाही कर्ज वाटप करत. बरोबर, तुम्ही व्याजदर कमी केला ठेवीदारांचा आणि इव्हन कर्ज वाटप करताना सुद्धा काहीच कर्ज वाटप केलेलं नाहीये. गेल्या वर्षभरामध्ये 1% सुद्धा कर्ज वाटप मागच्या वर्षाच्या मानाने झालेलं नाहीये. मग बँका तोट्यात गेल्या हे सांगायचं, कर्ज वाटप करण्याची जबाबदारी उचलायची नाही, मोठी रिकव्हरी करायची नाही आणि मग बँका याचं पुढच्या वर्षापर्यंत त्या मर्जर करणं आणि मग प्रायव्हेटायझेशन करणं, या प्रक्रियेतून सरकार या राष्ट्रीयकृत बँकांना गुंडाळण्याचा प्रयत्न करते. याच्या विरुद्ध केवळ बँक कर्मचारी बोलून चालणार नाही. आपण जनतेचा प्रश्न आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला, नाही तुम्ही जो प्रश्न विचारला असा आहे की या सगळ्या परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी एक एक असा गोंधळ तयार होईल की लोकांमध्ये विश्वास जो आहे बँकिंगच्या संदर्भातला जो विश्वास आहे तो राहणार नाही. एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे, लोकांनी गव्हर्नमेंट ऑफ भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय म्हणून सरकार म्हणजे पैसे दिले, सहकारी बँका बुडतात, राष्ट्रीयकृत बँका बुडू शकत नाहीत म्हणून राष्ट्रीयकृत बँकेत पैसे दिले. आता राष्ट्रीयकृत बँकेत टाकलेले पैसे तुम्ही नीटपणे कर्ज वाटप करत नाहीत, तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही, हे सगळे नवीन कर्जांचे इश्यू झाले. पण मूळ मुद्दा पुन्हा प्रवीण दरेकर, एटीएमच्या संदर्भामध्ये काय होणार आहे? येणाऱ्या काळामध्ये एटीएम बंद होतील असं आपण आता म्हणायचं का? कॅशलेसच्या या सगळ्या बंद नाही, मी विचारतोय, खेदानी विचारतोय किंवा असं म्हणूया की या सगळ्या परिस्थितीत आणखी काय विचारू शकतो मनामध्ये? कारण सातत्यानं ज्या ज्या वेळेला एटीएम मध्ये जातोय त्यावेळेला पैसे बंद आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करते सरकार किंवा काय करतात बँका याबद्दल तुम्ही काय म्हणाल प्रवीण दरेकर? मंदारजी, एटीएम अजिबात त्या ठिकाणी बंद होणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये एटीएम पूर्णपणे त्या ठिकाणी कॅशने त्या ठिकाणी युक्त असतील हे अत्यंत ठामपणे आणि आत्मविश्वासाने मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. कारण नोटाबंदी झाल्यानंतर पुन्हा ते आर्थिक गणित स्थिरस्थावर व्हायला काही कालावधी लागतो हे तुम्हाला मला आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि यामध्ये या ठिकाणी दुसरी गोष्ट जी मागाशी उल्लेख उडगे साहेबांनी केला, थोडं विषयांतर जरी होत असलं तरी त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका असा दुजाभाव त्या ठिकाणी होतोय हे त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामध्ये काय अत्यंत स्पष्टपणे त्यात काय मी सहकारी नाही सहकारी क्षेत्रात मीही काम करतो. ज्या वेळेला आमच्या छोट्या बँका असतात त्यावेळेला नफ्यातनं प्रोव्हिजन करून छोट्या ठेलेवाल्याची छोट्या विक्रेत्याची लाख लाख 50-50 हजारची कर्ज जर आम्हाला
तरतूद करावी लागते नफ्यातनं त्यांचे कर्ज बॅलन्स शीट क्लिअर करायला. परंतु त्या ठिकाणी मल्ल्यासारखे हजारो कोटीची कर्ज असतात ती त्या ठिकाणी सरकार कोण आहे हा विषय नाही, ती बजेटमधनं तरतूद असते. एका मल्ल्याचं 9,000 कोटीचं देशातल्या टॅक्स पेअर लोकांचे पैसे त्या ठिकाणी तरतुदीला जातात, बजेटमधनं प्रोव्हिजन होते. परंतु त्याच वेळेला 9,000 लोकांचे या सगळ्यामुळेच अनेक प्रश्न आवासून समोर उभे राहिलेत आपल्या. तुम्ही जे म्हणताय मोठेपणाने तुम्ही हे सगळं कबूल करताय, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की नक्की नक्की या सगळ्या मान्यवरांना वेळ संपलेली आहे. त्यामुळे मूळ मुद्दा एवढाच शिल्लक राहतो की उत्तरोत्तर परिस्थिती बिघडताना दिसते. त्या परिस्थितीकडे कुठेतरी पारदर्शी पद्धतीनं सरकारनं लवकरात लवकर बघावं, आणि नुसतं पारदर्शी नाही तर लोकांना जे अंधारात आहेत आणि ज्या पद्धतीनं 7 दिवस झाले, ज्या 7 दिवसामध्ये खडखडाट एटीएम मध्ये झालेला आहे, ही परिस्थिती अधिक जर का पुढे चिघळली तर अधिक कठीण अशी परिस्थिती समोर निर्माण होईल. आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारने याच्यावरती काहीतरी त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं. नुसतं सरकारने, बँकांनी सुद्धा या संदर्भातली माहिती जी आहे ती लोकांसमोर आणावी आणि नक्की काय ते धोरण जे आहे ते स्पष्ट करावं. धन्यवाद. नमस्कार.